मध्ये आज चाळीस गट आहेत आणि चाळीस गटामध्ये बाईप संस्था आहे आपली आणि बाईप संस्थेमध्ये चाळीस बचत गट आहेत आणि त्या बचत गटामध्ये क्लस्टरचं काम म्हणून मी स्वतः पाहते पहिला बचत गट जर म्हटलं तर आपण वेगळ्या विचारांच्या आगळ्या वेगळ्या कुटुंबातल्या महिला असतो आणि त्या जर आज एक मताने एका विचाराने जर एकत्र आल्या तर खऱ्या अर्थाने त्यांच्या कुटुंबाची त्यांची स्वतःची प्रगती होऊ शकते म्हणून आमच्या बाईप संस्थेने आम्हाला महिलांनी एकत्रित यावं आणि स्वावलंबी बनावं हे आम्हाला खऱ्या अर्थाने शिकवलेलं आहे ज महिला दिनानिमित्त आज आम्ही उरळी कांचन परिसरामध्ये हवे हवेली आणि दौंड तालुक्यातल्या सगळ्या महिलांनी एकत्र येऊन एक, एक संकल्प केला की आज आपण जागतिक महिला दिनानिमित्त रक्तदान शिबीर घेऊयात कारण त्याच्या पाठीमागचं एकच उद्दिष्ट होतं रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि ते आपण देण्याचं दान आहे आणि ते जर आपल्याकडे असेल तर आपण खऱ्या अर्थाने समोरच्याला देऊ शकतो म्हणजेच काय की देण्याची भावना जर आपल्याकडं असेल तर नक्कीच ती परमेश्वराने दिलेली देणगी आज ती आपल्या शरीरामध्ये आहे आणि ती आपल्याला देणं गरजेचं आहे असा आमच्या महिलांचा सर्वांचा एक संकल्प झाला कारण कोरोनाच्या कालावधीमध्ये खूप भयंकर संकटं आली होते आणि खूप रक्तपुरवठा कमी होता खूप जणांचा जीवही गमावा लागला आहे तर आज आम्ही माता भगिनीसुद्धा सगळ्यांनी एक निश्चय करून एकत्र येऊन आम्ही हा संकल्प आज महिला दिनानिमित्त केलेला आहे आज जागतिक महिला दिन आहे आणि क खऱ्या अर्थाने आज सावित्रीबाई फुले हा शिक्षणाचा पाया आहे आज त्यांनी तो पाया रचलेला आहे आणि तो पाया रचत असताना त्यांनी खूप काही चिखल त्यांच्या अंगावरती त्यांनी ओढून घेतला पण त्या न घाबरता त्यांनी आम्हाला एक धडा शिकवला आजच्या माता भगिनींना की तुम्ही पुढे चला आ, मागे कुणी काही जरी केलं तरी तुम्ही पुढे चालत राहा आणि तोच वसा वारसा वेग -वेग आज आम्ही घेऊन महिला सगळ्याजणी पुढं चाललेला आहोत आणि आम्हाला ते पुढे चालवायचं आहे समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज महिला काम करत आहेत आजिजामाता आहे आजिजाऊन सर का महिलेने आज शिवराई घ घडवलेले आहेत असं आम्हाला आमचे शिभाही आम्हाला घडवायचे आहेत त्यामुळं आज माझ्या माता सगळ्या भगिनी आज आम्ही एकत्रित होऊ आम्हाला आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त हा संदेश सर्व महिलांना पुढे येऊन द्यायचं आहे आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महिला आज कार्यरत आहेत आज समाजसेविका म्हणून कार्य करतात सामाजिक कार्यामध्ये काम करतात राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात वेगवेगळ्या उद्योगामध्ये महिला काम करत आहेत वेगवेगळ्या पोस्टवरती महिला आज माझी माता भगिनी प्रत्येकजण आहे तर खऱ्या अर्थाने ह्या महिलांनी पुढं जावं आणि त्या महिलांना आम्हाला आम्ही सगळ्या महिलांना आम्हाला प्रोत्साहन मिळो मिळतच आहे आणि अशाच आम्ही कार्यरत राहो ह्याच आज महिला जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा असतील आज उरळी कांचन परिसर असेल किंवा पंचक्रोशीतील सर्व माझ्या माता भगिनींनी सक्षमीकरण सबलीकरण करण्यासाठी पुढे येऊ आणि आज माझ्या माता भगिनींना पूर्णपणे ह्याच शुभेच्छा राहतील आमच्या क्लस्टरच्या वतीने बाईक संस्थेच्या वतीने आणि संकल्पच्या ना जवळ घेना मनात येईना जवळ घेना चंदेरी चाहूल लावीत प्रीतीत येईना चंदेरी चाहूल लावीत प्रीतीत येईना प्रीतीत येईना जवळ घेना प्रीतीत येईना जवळ घेना गुलाबराव कड मी बायप या संस्थेमध्ये गेली चाळीस वर्षे कार्यरत आहे विविध पदावर काम करत असताना था आज या ठिकाणी मी महिला सबलीकरणामध्ये काम करत आहे प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून आदिवासी भागामध्ये आदिवासियांच्या मुलांसाठी फळबाग लागवड त्या ठिकाणी जमीन सुधारणा पाणी आडवा पाणी जिरवा ग गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण त्याचबरोबर आरोग्य अशा विविध प्रकारच्या ह्याच्यामध्ये आज बायप संस्था या ठिकाणी कार्यरत आहे तर बायप डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन ही संस्था स जनस शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास या देहाने प्रेरित झालेली ही संस्था आहे अरे बायपनी शेतकऱ्यांना फार मोठा रोजगार या ठिकाणी निर्माण करून दिला कारण कर का जे शेतकरी कामाला जात होते ज्या महिला दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जात होत्या त्या त्यांच्याकडे चार चार पाच पाच गायी चांगल्या प्रकारचं चा दूध उत्पादन करून ते आपल्या मुलांचं आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचं चा शिक्षण आरोग्य याविषयी काम करत आहेत बावीस गावामध्ये ह्या आमच्या महिला बचत गट आहेत आणि या जवळजवळ आज आजच्या मी तिला जरी म्हटलं तरी एकशे पस्तीस बचत गट कार्यरत आहेत आणि आज जवळपास दोन हजार महिला ह्या बचत गटाशी निगडीत आहेत आज आमच्या पंचाहत्तर महिलांनी एकत्र येऊन बचत गटातल्या संकल्प श्रीवाद श्रीवादी श्री औद्योगिक सहकारी संस्था स्थापन करून गेले वीस वर्ष त्यांचं काम ते स्वतंत्रपणे करतायत आणि त्या ठिकाणी पंचाहत्तर महिला सभासद आहेत आणि जवळजवळ दोनशे पन्नास उत्पादन त्या ठिकाणी आहेत आणि ती देशामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या शहरामध्ये नाबार्डसारख्या संस्थेच्या मार्फत आम्ही मोठमोठ्या स्टॉलवरती जा जात आहेत आणि आज पुण्यासारखा असेल नागपूरच्या ठिकाणी असतील या महिला आमच्या स्वतः जिथं जिथे स्टॉल असतील त्या ठिकाणी जातात आणि संकल्प ब्रँड हा त्यांनी निर्माण केलेला आहे आपण सर्वांनी एक रहा आणि एकीचे एक बळ हे सर्वात श्रेष्ठ बळ आहे आणि आपण सर्वांचा उपयोगी कसं पडू अशा दृष्टीने कार्य जसं आज तुम्ही रक्त शिबिराचं आयोजन करून कार्य केलं की एक आदर्श समाजापुढे ठेवला असंच आदर्श कार्य करावं असं मी या या आजच्या निमित्ताने आज या बा भगिनींना सांगतो बचत गटात आहे बायबच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात महिला दिनानिमित्त सूत्रसंचालनाची संधी मला इथं उपलब्ध होते स्त्री पुरुष समानता आहे बचत गटाची सगळ्यात मोठी एक संकल्पना पण ती महत्त्वाची आहे जी मणीबाईंनी रुजवण्याचा प्रयत्न केला की शेतकऱ्याबरोबर महिलाही सक्षम झाली पाहिजे तर त्या संदर्भाने ही पुरुषाकडनं नक्की स्त्रीला किंवा ह्या पुरुषप्रधान संस्कृतीकडनं स्त्रीला काय हवं असतं नक्की तिची मागणी काय असते या संदर्भात मी एक कविता केलेली आहे काय हवंय स्त्रीला काय हवं स्त्रीला आपुलकी आणि आदर तिच्याही भावभावनांची व्हावी कधी कदर अल्पसंतुष्टी मन तिचे नको जास्त पैसा नडका जगातल्या टेन्शनचा पुरुषांनो का तिच्यावरच भडका आपलेपणानं हक्काचा शोधत असते समुद्रकिनारा आपलेपणाने हक्काचा शोधत असते समुद्रकिनारा पिल्ले घरट्यामध्ये जपते आयुष्यभर देते उबदार निवारा अस्तित्व स्वतःचे शोधण्या पाठिंब्याचा एक सहारा अस्तित्व स्वतःचे शोधण्या पाठिंब्याचा एक सहारा येऊ द्या आनंदाने उमलून स्त्री सबहारा संवेदना तिच्या मतांची संवेदना तिच्या मतांची जाणीव मना मनाला वागा तिच्याशी प्रेमाने बघा आनंदी करून कुणाला नको दोषांचे खापर नको दोषांचे खापर बघा स्त्रीच्या कलागुणांना कर्तव्य जबाबदारीने सांभाळा तिच्या समाज ऋणाला संभाळा तिच्या समाज ऋणांना धन्यवाद बायपमध्ये मी बचत गटामध्ये मी गेली वीस वर्ष काम पाहते आणि क्ल क्लस्टरमध्ये मी अध्यक्ष आहे मला आज या महिला दिनानिमित्त आठ मार्च महिला दिनानिमित्त मी आज कार्यक्रमाला आलेले आहे पण मला, मला इतकं छान वाटलं की माझ्या मैत्री मैत्रिणी भेटल्या एकमेकाचं सुख दुःख आम्ही एक एकत्र येऊन आम्ही शेअर करतो ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात ज्या महिला भगिनी काम करतात त्यांना मी प्रोत्साहन देते की तुम्ही सुद्धा अजून पुढे जा आणि अशाच मोठ्या व्हा महिलांनी बचत गट वेगवेगळ्या स्वरूपात स्थापन करावे व त्यांना पाठिंबा असा आहे की त्यांना रोजगार आणि महि बाकीच्या महिलांचे त्यांना प्रोत्साहन मिळावं आणि आपली आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मुलांना आपल्या संसाराला हातभार लावा हीच महिला ला भगिनींना मी शुभेच्छा देते